म्हणजे निसर्गात आढळतात ती क्रिस्टल स्ट्रक्चर जी आहेत ती परफेक्ट नसतात तर त्यांच्यामध्ये काहीतरी इरेग्युलॅरिटी असते आणि ही इरेग्युलॅरिटी कशामुळे आलेली असते तर जे क्रिस्टल लॅटिस असतं त्याच्यामध्ये असणारे ॲटम्स किंवा पार्टिकल्स जे आहेत ते पार्टिकल्स त्यांची अरेंजमेंट ही रेग्युलर असते आणि ही अरेंजमेंट इरेग्युलर झाली त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला किंवा पार्टिकल्स जे आहेत अरेंज केलेले त्यामध्ये व्हेकेन्सी किंवा इंटरस्ट्रिश्युअल स्पेसमध्ये एखादा ऍटम जाऊन बसला तर अशा पद्धतीचे काय डिफेक्ट्स आपण पाहू शकतो आता डिफेक्ट्सचे प्रकार किती आहेत तर दे आर डिवायडेड टू थ्री टाईप्स पॉइंट डिफेक्ट लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट आता इथं नावामध्येच आपल्याला समजतं की डिफेक्ट पॉइंट क्रिस्टल पॉईंट्स जे काय आहेत लॅटिसमध्ये आपण पॉइंट जे पाहिलेले आहेत त्यांच्या इरेग्युलॅरिटीमध्ये म्हणजे इथं आपण पार्टिकल कन्सिडर करतोय पार्टिकलच्या इरेग्युलॅरिटीमुळं इथं डिफेक्ट जो तयार होतोय त्याला आपण काय म्हणतोय पॉईंट डिफेक्ट लाईन डिफेक्ट जी रेग्युलर अरेंजमेंट असते लाईन्सची पार्टिकलच्या लाईनची त्यामध्ये डिफेक्ट जर आला इरेग्युलॅरिटी आली तर आपण आपण त्याला लाइन डिफेक्ट म्हणतो देन प्लेन डिफेक्ट प्लेन जो आहे पार्टिकलचा प्लेन त्याच्यामध्ये डिफेक्ट जर आला तर आपण त्याला प्लेन डिफेक्ट असं म्हणतो ठीक आहे आता आपण पॉइंट डिफेक्ट हा जो आहे तो डिटेलमध्ये काय आहे स्टडी करत आहोत पॉइंट डिफेक्ट इज डिव्हायडेड इनटू थ्री टाईप्स स्टॅच्युमेट्रिक इम्प्युरिटी अँड नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट आता स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट हा जो आहे द रेशो ऑफ नंबर ऑफ ऍटम्स ऑर नंबर ऑफ कॅटायन्स ऑर अनायन्स रिमेन्स अनचेंज इथं स्टॅच्युमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये आपण काय सांगू शकतोय रेशो जो आहे नंबर ऑफ ऍटम्स किंवा नंबर ऑफ कॅटायन अनायन चा काय होतोय अनचेंज राहतोय तो अनचेंज राहतोय म्हणून स्टॅच्युमेट्रिक पॉइंट डिफेक्ट हा आपण इथं चार वेगवेगळ्या पद्धतीनं पाहू शकतो किंवा स्टॅच्युमेट्रिक पॉइंट डिफेक्ट हे चार सब टाईप टाईप्समध्ये काय केलेले आहेत क्लासिफाय केलेले आहेत ते कोणकोणते आहेत बघा व्हॅकन्सी डिफेक्ट सेल्फ इंडस्ट्रिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड देन स्कॉटकी डिफेक्ट अँड लास्ट वन इज फ्रेंकेल डिफेक्ट म्हणजेच स्टॅच्युमेट्रिक पॉईंट डिफेक्ट हा चार टाईपमध्ये दिसतोय आपल्याला कोणकोणते व्हॅकन्सी डिफेक्ट देन नेक्स्ट वन इज इंडस्ट्रीशियल डिफेक्ट स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रंकेल डिफेक्ट हे चार सब टाईप्स पडलेले आहेत स्टॅच्युमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे आता इथं चार डिफेक्ट्स मी सांगितलेले आहेत वॅकन्सी सेल्फ इंडस्ट्रिशियल डिफेक्ट देन स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट त्यापैकी पहिले दोन डिफेक्ट्स जे आहेत ते नॉन आयनिक सॉलिडमध्ये दिसतात आणि स्वॉटकी फ्रंकेल डिफेक्ट हे दोन डिफेक्ट्स जे आहेत ते आयनिक सॉलिडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता ओव्हरऑल ह्या डिफेक्ट्सना आपण थर्मोडायनेमिक डिफेक्ट्स असं सुद्धा म्हणू शकतो कारण टेम्परेचरवरती हे डिफेक्ट्स अवलंबून आहेत टेम्परेचर आपण ज्यावेळी इन्क्रीज करतो त्यावेळी आपल्याला असे डिफेक्ट्स हे काय करतात आपण पाहू शकतो देन पहिला आपण पाहूया यातला वॅकन्सी डिफेक्ट ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट आपण ज्यावेळी एखादा सॉलिडचं क्रिस्टलायझेशन करतो क्रिस्टल तयार होतात एखाद्या सॉलिडचं त्यावेळी रेग्युलर साईट सोडून एक एखादा पार्टिकल काय होतो मिस होतो रेग्युलर साईट सोडून तो निघून जातो आणि तिथं व्हॅकन्सी तयार होते आणि अशा डिफेक्टला आपण काय म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतो वेन द सबस्टन्स इज हिटेड धीस डिफेक्ट ऑब्झर्व हिअर मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस आता इथं काय होतात जे ॲटम्स असतात मग अशी सांगितल्याप्रमाणे व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंडस्ट्रीशियल डिफेक्ट हा कुठं आपल्याला पाहायला मिळतो तर जे नॉन आयनिक कंपाऊंडस आहेत नॉन आयनिक सॉलिड्स आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो मग नॉन आयनिक आहे म्हटल्यानंतर इथं आयन्स असणार आहेत का नाही आहेत म्हणजेच ॲटम किंवा मॉलिक्युल्स असणार आहेत आणि ऍटम किंवा मॉलिक्युल इथं रेग्युलर साईटमधून काय होतात मिस होतात आणि मग आपल्याला हा डिफेक्ट दिसतोय आणि मिस झाल्यानंतर काय होणार आहे इथं मास त्या सबस्टन्सच डिक्रीज होणार आहे व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज अँड डेन्सिटी ऑल्सो डिक्रीज मास डिक्रीज झालं म्हटल्यानंतर डेन्सिटी सुद्धा इथं काय होते है? डिक्रीज होते देन सेकेंड जो डिफेक्ट आहे स्टॅच्युमेट्रिक पॉईंट डिफेक्टमधला सेकंड डिफेक्ट जो आहे तो सेल्फ इंडस्ट्रीशल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड आता इंडस्ट्रीशियल डिफेक्ट इथं आपल्याला दोन पद्धतीनं पाहायला मिळतात सेल्फ इंडस्ट्रीशल डिफेक्ट आता डायग्रॅममध्ये वन पॉईंट थर्टीन ही जी डायग्रॅम दिसते त्याच्यामध्ये पहा रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट इथं दिसते आणि ही रेग्युलर अरेंजमेंट पार्टिकल म्हणजे इथं काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला ॲटम किंवा मॉलिक्युल कन्सिडर करायचं आहे आणि त्या रेग्युलर अरेंजमेंटमध्ये इंटरस्टिशियल स्पेस जी काय आहे दोन ॲटमच्या मध्ये जी स्पेस आहे त्यांच्यामध्ये हा ॲटम काय होतोय जाऊन प्लेस होतो आणि हा डिफेक्ट जो आहे तो आपण काय म्हणतो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट फेन सम पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन इलेमेंटल सॉलिड ऑक्युपाय इंटरस्ट्रिशल साइट्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर दिस डिफेक्ट इज ऑबझर्व आता इथं आपल्याला एक्स्ट्रा पार्टिकल टी स्पेसमध्ये दिसतोय हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणून आपण त्याचा एक्झाम्पल देऊ शकतोय आता इथं एक्स्ट्रा पार्टिकल आहे म्हटल्यानंतर काय होणार मास इनक्रीज होणार डेन्सिटी ऑल्सो इनक्रीज अँड व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड देन नेक्स्ट इंडस्ट्रिशियल डिफेक्टमधलंच फिगर वन पॉईंट फोर्टीन इथं दिसते आपल्याला सेल्फ इंडस्ट्रिशियल डिफेक्ट त्यामध्ये काय पाहतो आपण पहा एक व्हेकन्सी इथं निर्माण झालेली आहे रिकामी जागा दिसते आहे आणि तिथला ॲटम किंवा मॉलिक्युल कुठं झालेला आहे इंडस्ट्रीशियल स्पेसमध्ये काय झालेला आहे तिथं दिसतोय आपल्याला एक्स्ट्रा पार्टिकल जो आहे व्हेकन्सी इथं निर्माण झालेली आहे आणि तो पार्टिकल इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जाऊन बसलेला आहे आता पार्टिकल गेट्स शिफ्टेड फ्रॉम ओरिजिनल साईट अँड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल स्पेस इंडस्ट्रीशियल स्पेसमध्ये तो पार्टिकल काय झालेला आहे जाऊन बसलेला आहे आता इथं मास वाढतं का वेकन्सी तरी आहेच त्याची स्वतःची जागा सोडून तू दुसरीकडं गेलेला आहे इंडस्ट्रीशियल साईटमध्ये तो गेलेला आहे त्यामुळं व्हॉल्युम तसं राहणार आहे अनचेंज राहतोय मास अनचेंज अँड डेन्सिटी ऑल्सो रिमेन्स अनचेंज थर्ड जो डिफेक्ट आहे स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट च्या अंडर येणारा थर्ड डिफेक्ट जो आहे तो कोणता आहे स्कॉटकी डिफेक्ट आता इथं स्कॉटकी डिफेक्ट हा कशामध्ये दिसतो कोणते पार्टिकल तिथं असतात ह्या डिफेक्टमध्ये पाहायला मिळतात ते, ते सांगितलेलं आहे आयनिक कंपाऊंड्स जे काही आहेत त्यांच्यामध्ये हा डिफेक्ट दिसतो आपल्याला आता की डिफेक्ट डायग्रॅम वन पॉईंट फिफ्टीन ही आपण पाहायची आहे त्यामध्ये कॅटायन ॲनायन कॅटायन ॲनायन अशा पद्धतीनं अरेंजमेंट ह्या पार्टिकल्सची केलेली आहे इथं पार्टिकल्स हे आयन्स आहेत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह म्हणजे कॅटायन ॲनायन यांची प्लेसिंग इथं आपल्याला दिसते कॅटायनची साईज लहान आहे आणि एनआयनची साईज इथं मोठी आहे आपण हा डिफेक्ट कसा सांगू शकतो बघा इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोजिशन्स इन द क्रिस्टल लॅटिस म्हणजे इक्वल नंबर कॅटायन्सची आणि एनायनचे इक्वल नंबर काय होतात ह्या लॅटीसमधून मिस होतात म्हणजे वरती एनायन व्हॅकन्सी दाखवलेली आहे फिगरमध्ये आणि इथं कॅटायन व्हॅकन्सी दाखवलेली आहे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इथं काय होते है? कंपाउंड प्रिझर्व्ह करतोय मेंटेन करतोय ठीक आहे देन कंडिशन कोणते आहे स्कॉटकिच इफेक्ट हा आयनिक कम्पाउंडमध्ये आपल्याला दिसतो आयनिक कॅरेक्टर त्याचं जास्त इथं लागतं कॉर्डिनेशन नंबर ॲनायनचा हा काय लागतो जास्त लागतो आणि रेडियस ऑफ कॅटायन द रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन टू ॲनायन हा एकच्या एक, एक पेक्षा कमी नको आहे ही एक कंडिशन मेन आहे इथं देन इफेक्ट्स ऑफ स्कॉटकी डिफेक्ट स्कॉटकी डिफेक्टचे इफेक्ट्स काय होतात बघा ॲज नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस डेंसिटी ऑल्सो डिक्रीजेस देन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ अ कंपाऊंड इज प्रिझर्व म्हणजे एक कॅटायन गेलाय तर इथं एक अनायन सुद्धा काय आहे गायब आहे त्यामुळं इथे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होते मेंटेन राहते देन एक्झाम्पल्स कोणकोणती देऊ शकतोय आपण एन एसीएल ए जीबीआर आणि केसीएल ही एक्झाम्पल्स आपण इथं देऊ शकतो देन नेक्स्ट फोर्थ डिफेक्ट जो आहे तो कोणता आहे फ्रंकेल डिफेक्ट चौथा डिफेक्ट जो आहे तो फ्रंकेल डिफेक्ट आहे फिगर वन पॉइंट सिक्स्टीन ही पाहतोय आपण आता इथं फिगरमध्ये काय काय दिसते पहा व्हेकंट स्पेस हा दिसतोय आणि ती व्हेकन्सी कुणी निर्माण केलेली आहे एनआयएन न कॅटायन का न काय मिसप्लेस झालेलं आहे इथं म्हणजे स्वतःची जागा कोण सोडून कुठला आयन सोडून गेलेला आहे तर कॅटायन कॅटायन स्वतःची जागा तो सोडून जातोय आणि कुठं प्लेस होतो तो तर इंटरस्टिशियल इंटरस्टिशियल साईटमध्ये तो काय होतो प्लेस होतो काय सांगू शकतोय फ्रँकेल डिफेक्ट बाबत पहा फेन अँड आयन ऑफ अँ आयनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट अँड ऑक्युपाइज इंडस्ट्रिशियल पोजिशन बिटवीन लॅटिस पॉइंट्स दिस डिफेक्ट इज ऑब्झर्व युजली कॅटायन इज मिसिंग ड्यू टू इट्स स्मॉलर साईज शक्यतो इथं आपल्याला काय मिस झालेलं दिसतंय तर कॅटायन कारण कॅटायनची साईज ही कशी असते लहान असते आणि अल्कली मेटल हॅलाइड जे आहेत ते काय होतात अल्कली मेटल हॅलाइड ड्यू टू लार्ज साईज लार्ज साईज अल्कली मेटल हॅलाइड जे असल्यामुळं हा डिफेक्ट त्यांच्यामध्ये आपल्याला दिसू शकत नाही देन फ्रंकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे इथं व्हॅकन्सी पण निर्माण झालेली आहे आणि इंडस्ट्रीशियल स्पेसमध्ये कॅटायन जाऊन बसलेला आहे त्यामुळं हा काय म्हणू शकतो आपण इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंडस्ट्रिशियल डिफेक्ट आता कंडिशन्स कोणकोणते आहेत बघा लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन कॅटायनची आणि ॲनायनची साईज यांच्यामध्ये लार्ज डिफरन्स पाहिजे म्हणजे कॅटायन फार मोठा पाहिजे आणि ॲनायन लहान पाहिजे ॲनायन लहान असेल पॉझिटिव्ह चार्ज हा छोटा असेल तरच तो काय होतो इंटस्ट्रीशियल स्पेसमध्ये जाऊन बसू शकतो देन सेकंड कंडिशन कोणती आहे द आयन्स ऑफ आयनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कॉर्डिनेशन नंबर कॉर्डिनेशन नंबर आयनचा कसा हवाय कमी हवाय देन इफेक्ट्स काय होतात डेन्सिटी रिमेन्स अनचेंज फ्रँकेल डिफेक्टमध्ये डेन्सिटी ही काय होते अनचेंज राहते म्हणजेच फक्त काय होतात इथं वेकन्सी निर्माण होते आणि कॅटायन आहे तसेच इंडस्ट्रीशियल स्पेसमध्ये जाऊन बसत आहेत त्यामुळं पार्टिकल्स आहे तेवढेच असतात त्यामुळे डेन्सिटी अनचेंज राहते द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल इथं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केली जाते एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत पहा फ्रंकेल डिफेक्टची झेड एन एस ए जी सी एल ए जी बी आर ए जी आय सी एफ टू ही एक्झाम्पल्स आपण ह्याच्या अंडर देऊ शकतो आता कॉमन एक्झाम्पल जे आहे ते पहा जी बी आर ए जी बी आर हा स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट दोन्हीमध्येही आपल्याला पाहायला मिळतो देन सेकंड मेन डिफेक्ट जो आहे पॉइंट डिफेक्टच्या अंडर येणारा जो मेन डिफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्ट आपण पाहणार आहोत इम्प्युरिटी डिफेक्ट फ्रेंड फॉरेन ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम्स आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटीज धीस डिफेक्ट अरायझेस म्हणजे होस्ट ॲटम्स जे काय आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा ॲटम इथं आला तर हा इम्प्युरिटी डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आता इम्प्युरिटी डिफेक्ट हे दोन टाईपचे आहेत कोणकोणते सबस्ट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टिशल इम्प्युरिटी डिफेक्ट दोन पद्धतीची इम्प्युरिटी डिफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात आता सबस्ट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, डिफेक्ट हा जो आहे तो पहा रेग्युलर ॲटम्स आर डिस्प्लेस्ड अँड न्यू फॉरेन ॲटम्स आर प्लेस्ड इन लॅटिस साइट म्हणजे रेग्युलर जो ॲटम आहे तो काय होतो डिस्प्लेस निघून जातो आणि त्याच्या जागी नवीन फॉरेन ॲटम हा काय होतो तिथं प्लेस होतो इन लॅटिस साइट एक्झाम्पल आपण ॲलॉयचं देऊ शकतो ॲलॉय ब्रास ॲलॉयचं एक्झाम्पल इथं आपण घेतोय फिगर वन पॉईंट सेवन्टीन पहा त्यामध्ये कॉपरचे ॲटम्स दिसत आहेत ब्रास ॲलॉयमध्ये कॉपरचे होस्ट ॲटम्स आहेत आणि होस्ट ॲटमला रिप्लेस कशाने केलेलं आहे तर झिंक ॲटमनी ब्लॅक कलरचे जे दिसत आहेत ते झिंक ॲटम म्हणजे कॉपर ॲटम्स इथं निघून जातात काही आणि त्याच्या जागी झिंक ॲटम येतो आणि हा सबस्ट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे

म्हणजेच होस्ट आयनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी ऑक्सिडेशन स्टेटनं एखादा एखादा ॲटम सॉरी एखादा आयन रिप्लेस होतो म्हणजे कॅटायन एखादा असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही प्लस वन असेल तर तिथं वेकन्सी निर्माण होते आणि त्याच्या जागी एखादा दुसऱ्या ऑक्सिडेशन स्टेटचा कॅटायन इथे येतो आपल्याला फिगर वन पॉईंट एटीन मध्ये पाहतोय आपण व्हॅकन्सी थ्रू अॅलिओव्हॅलंट आयन अॅलिओव्हॅलंट आयन इथं कोणता आहे एन एलचं हे एन एलची अरेंजमेंट आहे क्रिस्टल लॅटिस आपण पाहतोय एन ए प्लस अँड सी एल मायनस याचे आयन्स आहेत आता इथं व्हॅकन्सी निर्माण झालेले एन ए प्लस आयन हा काय झालेला आहे निघून गेलेला आहे आणि दुसरीकडं दुसरा एक एन ए प्लस आयन हा निघून गेलेला म्हणजे दोन एन ए प्लस इथून काय झालेले आहे डिस्प्लेस झालेले आहेत आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट वेगळा असणारा आयन इथं आलेला आहे आणि तो कोणता आलेला आहे एस आर टू प्लस म्हणजे एन एसीएल मध्ये आपण ज्यावेळी एस आर सी एल टू ची इम्प्युरिटी ऍड करतो त्यावेळी हा डिफेक्ट आपल्याला दिसतो म्हणजेच एस आर टू प्लसच्या ठिकाणी एक एन ए प्लस आयन असणार आहे आणि व्हेकंट स्पेस जी आहे रिकामी जागा आहे तिथं एन ए प्लस एक असणार आहे दोन एन ए प्लस इथून निघून जातात आणि एका व्हेकन्सीच्या इथे एस आर टू प्लस हा काय करतो जागा घेतो देन नेक्स्ट इंटस्ट्रीशियल इम्प्युरिटी डिफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्टच्या अंडर सबस्ट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट ह्यामध्ये आपण ब्रास अलॉयचं एक एक्झाम्पल बघितलं आणि ॲलोव्हॅलंट इम्प्युरिटीचं एक एक्झाम्पल आपण इथं पाहिलेलं आहे देन सेकेंड इंटस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आता इंटस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट पाहताना आपण स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल इथं देऊ शकतो फिगर वन पॉईंट ही जी आहे फिगर एक पॉईंट एकोणीस त्यामध्ये आपल्याला दिसते स्टेनलेस स्टील आयर्नचे इथं काय असतात ॲटम्स असतात आयर्न ॲटम आणि आयर्न मध्ये इंडस्ट्रीशियल स्पेस जी काय आहे त्यामध्ये फॉरेन ॲटम हा काय होतो प्लेस होतो म्हणजेच इथं आयर्नच्या रेग्युलर जी अरेंजमेंट आहे आयर्नच्या ॲटमची जी रेग्युलर अरेंजमेंट आहे त्याच्या इंडस्ट्रीशियल स्पेसमध्ये कार्बन ॲटम हा प्लेस होतो आणि मग आपल्याला इंडस्ट्रीशियल डिफेक्ट हा पाहायला मिळतो एक्झाम्पल स्टेनलेस स्टील देन लास्ट डिफेक्ट पॉइंट डिफेक्टचा लास्ट डिफेक्ट जो आहे पॉइंट डिफेक्टमध्ये नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट आता हा नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट हा जो आहे तो दोन प्रकारामध्ये डिवाइड झालेला आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट अँड मेटल एक्सेस डिफेक्ट नॉन स्टॅच्योमॅट्रिक डिफेक्ट म्हणजे काय द डिफेक्ट अरायजेस ड्यू टू डिफरन्स इन द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ अदर किंवा आपण म्हणू शकतो द रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन्स टू अनायन्स बिकम डिफरंट फ्रॉम दॅट इंडिकेटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला केमिकल फॉर्म्युलामध्ये जे कॅटायन्स अनायन्स यांचा जो रेशो असतो तो त्याच्यापेक्षा वेगळा रेशो आपल्याला इथं पाहायला मिळतो म्हणजेच नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट आपण त्याला म्हणू शकतो आणि ह्यामध्ये दोन डिफेक्ट्स आहेत मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट अँड मेटल एक्सेस डिफेक्ट पहिल्यांदा आपण मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट पाहूया आता मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट हा जो आहे द कंपाऊंड ऑफ मेटल्स दॅट शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शोज धीस टाईप ऑफ डिफेक्ट व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असणारे कंपाऊंड्स आपल्याला अशा टाईपची अशा टाईपचा डिफेक्ट हा दाखवतात नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टमध्ये आपण एन आय ओचं एक्झाम्पल देऊ शकतो आता एन आय ओ एन आयवरती प्लस टू चार्ज आहे ओवरती मायनस टू चार्ज आहे इथं काय झालेलं आहे पहा एन आय टू प्लस हा काय झालेला आहे मिसिंग आहे एन आय टू प्लस मिसिंग आहे आणि दोन प्लस चार्ज जो एन आयवरती आहे तो काय केलेला आहे पिंक कलरचे एन आय थ्री प्लस म्हणजे एन आय टू प्लस इथं आहेच ऑलरेडी त्याच्याऐवजी एन आय थ्री प्लस हा एन आयची ची स्टेट ही तर प्लस थ्री आपल्याला दिसते म्हणजे एन आय टू प्लस एन आय वर असणारा प्लस टू चार्ज इथं शेअर केलेला आहे क कुणी शेअर केलेला आहे एन आय टू प्लस पिंक कलरचा एक जो ॲटम आहे आयन आहे सॉरी आयन आहे त्यानं प्लस वन चार्ज शेअर केलेला आहे दुसऱ्या एन आय थ्रीनं थ्री प्लसनं प्लस वन चार्ज शेअर केलेला आहे म्हणजे एन आय टू प्लस हा काय झालेला मिस झालेला आहे त्याचे दोन पॉझिटिव्ह चार्ज हे एन आय टू प्लस मध्ये काय झालेले आहे तिथं ऍड झालेले आहेत आणि मग आपल्याला तिथं एन आयची ची ऑक्सिडेशन स्टेट ही किती दिसते एन आय थ्री प्लस अशी दिसते आणि याला आपण काय म्हणतो नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट आणि नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट मधला हा कुठला आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आहे एक्झाम्पल कोणतं आहे ओचं आणि स्टॅच्युमेट्री इथं काय झालेली आहे ऍटमशी चेंज झालेली आहे दिसते आपल्याला एन आय पॉइंट नाईन्टी सेवन अँड ओ वन अशा पद्धतीनं रेशो हा एन आय आणि ओचा चा झालेला आहे देन नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टच्या अंडर आपण मेटल एक्सेस डिफेक्ट पाहणार आहोत हो। मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे काय आता हा डिफेक्ट जो आहे तो दोन आपण पद्धतीनं एक्सप्लेन करू शकतो किंवा दोन एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये आपण देऊ शकतो अ न्यूट्रल ॲटम ऑर अँड एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आय ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन एखादा न्यूट्रल ॲटम किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इथं इंटस्ट्रीशियल स्पेसमध्ये काय होतो ऑक्युपाय होतो फिगरवरून लक्षात येईल आपल्या फिगर वन पॉइंट ट्वेंटी वन ए न्यूट्रल झेडेन ॲटम ॲट इंडस्ट्रीशल साइट झेडेन ॲटम जो आहे तो काय झाला न्यूट्रल झेडे झेडेन ॲटम तो इंडस्ट्रीशल स्पेस मध्ये आलेला आहे म्हणजे झेडेन प्लस टू चार्ज आहे ऑक्सिजन मायनस टू चार्ज आहे इथं न्यूट्रल ॲटम इंडस्ट्री स्पेस मध्ये आलेला आहे एक्सेस झालेला आहे इथं न्यूट्रल ॲटम हा एक्सेस आहे एक्स्ट्रा आहे त्यामुळे डेन्सिटी किंवा मास इथं काय होणार इनक्रीज होणार ठीक आहे देन सेकंड फिगर आपण पाहतोय वन पॉईंट ट्वेंटी वन बी इथं काय झालेलं आहे बघा झेड एन टू प्लस आय एन इंडस्ट्रीशल स्पेसमध्ये जाऊन बसलेला आहे त्याचं प्लेसिंग झालेलं आहे तिथं पण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स करण्याकरता किंवा मेंटेन करण्याकरता इथं दोन इलेक्ट्रॉन्स आपण पाहतोय स्पेस स्पेसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय नेक्स्ट पॉइंट मेटल एक्सेस डिफेक्ट बाय एनायन व्हॅकन्सी एनायन व्हॅकन्सी किंवा आपण त्याला कलर और एफ सेंटर्स असंही म्हणतो आता एफ सेंटर मुळ आपल्याला एखाद्या क्रिस्टल क्रिस्टलाइन सबस्टन्सेसचा किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्स जो आहे त्याचा कलर पाहायला मिळतो म्हणजे कलरलेस असेल तर तो कलर्ड पाहायला मिळतो आणि हा कशामुळं तर एफ सेंटरमुळं असतो आणि एफ सेंटर म्हणजे काय पहा एक एलचं एक्झाम्पल एक मी इथं देते आहे कलरलेस क्रिस्टलाइन क्रिस्टल्स ऑफ एल इज हिटेड इन द अॅटमॉस्फिअर ऑफ सोडियम फेपर्स आपण ज्यावेळी कलरलेस एन एसीएल चे क्रिस्टल्स हीट करतो सोडियम फेपर्स बरोबर त्यावेळी आपल्याला सोडियम ॲटम्स हे क्रिस्टल सरफेसवरती डिपॉझिट झालेले पाहायला मिळतात म्हणजे एन एल काय करायचं आहे हीट करायचं आहे इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम फेपर्स देन सोडियम ॲटम्स जे आहेत ते क्रिस्टल सरफेसच्या वरती डिपॉझिट होतात क्रिस्टल सरफेसवर येतात देन सी एल मायनस जो आहे आता इथं सी एल मायनस जो निगेटिव्ह चार्जचा जो आयन आहे तो काय होतो डिफ्यूज होतो इन द क्रिस्टल सरफेस आणि तिथं व्हॅकन्सी निर्माण करतो, करतो, करतो तो पोकळी एक निर्माण करतो एमटी स्पेस निर्माण करतो आणि तो त्याची जागा सोडतो आणि जागा सोडल्यानंतर सी एल मायनस काय करतो ए जे ॲटम्स आहेत क्रिस्टल सरफेसवरती त्याच्याबरोबर कंबाईन होतो सी एल मायनस आयन एक इलेक्ट्रॉन स्वतःजवळचा एक्सेस असणारा काय करतो सोडून देतो आणि एन ए बरोबर कंबाईन होतो एन ए सी एल इथं फॉर्म होतं आणि एक इलेक्ट्रॉन तो डिस्प्लेस करतो काढून टाकतो आणि तो एक इलेक्ट्रॉन त्यानं काढून टाकलेला जो आहे लूज केलेला जो आहे तो काय करतो व्हेकंट स्पेसमध्ये जाऊन बसतो आपल्याला डायग्राम मध्ये दिसतय आणि त्यालाच आपण काय म्हणतो एफ सेंटर असं म्हणतोय द एनायन वॅकंट साईट्स ऑक्युपाईड बाय इलेक्ट्रॉन आर एफ सेंटर्स ऑर कलर सेंटर्स त्यालाच आपण काय म्हणतो एफ सेंटर आणि ह्या एन एलला कलरलेस असलेला जो एन एल आहे तो आपल्याला यलो कलरचा नंतर दिसतोय ड्यू टू एफ सेंटर लक्षात आलं एवढे डिफेक्ट्स आहेत आता परत एकदा रिवाइज करूया कोणकोणते डिफेक्ट्स आपण पाहिलेले आहेत पहिल्यांदा जो डिफेक्ट आहे तो तीन पद्धतीनं काय केलेलं आहे त्याचे डिवायडेशन केलेलं आहे फर्स्ट पॉइंट डिफेक्ट देन लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट पॉइंट डिफेक्ट इज फर्दर डिव्हाइडेड इनटू थ्री टाइप्स आणि हे तीन टाइप्स कोणकोणते आहेत स्टॅच्युमेट्रिक पॉइंट डिफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टॅच्युमॅट्रिक डिफेक्ट अशा पद्धतीनं हे पॉइंट डिफेक्ट डिवाइड केलेले आहेत त्यांचं डिवायडेशन झालेलं आहे आता स्टॅच्युमॅट्रिक पॉइंट डिफेक्टमध्ये आपण काय पाहिलं वेकन्सी डिफेक्ट सेल्फ इंडस्ट्रिशियल डिफेक्ट देन स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट आता पहिले दोन डिफेक्ट जे सांगितले मी ते नॉन आयनिक कंपाऊंडमध्ये दिसत आहेत आणि दुसरे दोन शेवटचे दोन मी सांगितले स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रंकेल डिफेक्ट हे काय असतात आयनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला दिसतात देन इम्प्युरिटी डिफेक्ट आता इम्प्युरिटी डिफेक्ट सुद्धा परत क्लासिफाय झालेला आहे दोन टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट सबस्ट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपण काय पाहिलं ॲलॉयचं एक्झाम्पल बघितलं ब्रास ॲलॉय म्हणजे कॉपरची जागा झिंक घेतलेली आहे आणि एलोफेलंट इम्प्युरिटी ही सुद्धा आपण पाहिलेली आहे म्हणजे इथं एस आर टू प्लसनं एन ए प्लसची जागा घेतलेली आपण पाहिली देन इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सेकंड जो टाईप आहे इंटस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट इथं स्टीलचं एक्झाम्पल आपण दिलेलं होतं होस्ट आयर्न जो आहे तो त्याच्या इंडस्ट्रिशियल स्पेसमध्ये कार्बनचे ॲटम प्लेस होतात त्याला आपण इंडस्ट्रीशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतो देन थर्ड पॉईंट डिफेक्टचा जो टाईप आहे तो कोणता आहे नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट ह्यामध्ये काय होतं रेशो कॅटायन अनायनचा रेशो हा केमिकल फॉर्म्युलेपेक्षा वेगळा आपल्याला भेटतो आणि त्यामध्ये परत दोन टाईप्स पाहिले मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट अँड मेटल एक्सेस डिफेक्ट मेटल डेफिशियन्सी मध्ये आपण काय पाहिलं कुठलं एक्झाम्पल एन आय ओचं एक्झाम्पल इथं पाहिलेलं आहे देन नेक्स्ट मेटल एक्सेस डिफेक्ट ह्यामध्ये न्यूट्रल किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन इंडस्ट्रीशियल पोझिशन मध्ये आलेला आपण बघितला एक्झाम्पल एन ओचं पाहिलं आपण आणि लास्टला आपण काय पाहिलं एक्सेस डिफेक्ट अरायझेस ड्यू टू अनायन व्हॅकन्सीस आपण त्याला काय म्हणतो एफ सेंटर म्हणतो आणि एक्झाम्पल आपण एनएसीएलचं बघितलं एनएसीएलला कलर काय येतो येलो कलर काय येतो हे पाहिलं लक्षात आलं थँक्यू